रामायण के पूज्य गणेशा कोमल श्रद्धा सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पालखी पूजन संपन्न होत आहे. जय जनार्दन. व्यासपीठाचं पूजन, ग्रंथपूजन आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौलगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य महामंडलेश्वर स्वामी शिवगुरुजी महाराज यांचं पूजन होईल. ग्रंथपूजन आणि बाबाजींचं पूजन होत आहे. सर्वांनी टाळी वाजव. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. राम राम जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेव रामायण के पूज्य गणेशा कोमल श्रद्धा फूल चढ़ाओ जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेव जय श्री राम जय गुरुदेवा. सर्वांनी वर हात करून जगतला स्वागत करत आहे. स्वामीजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. गुरुदेवा जय गुरुदेवा जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेवा जय गुरुदेव गुरुदेवा. सर्वांनी पुनरूप एकदा वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरु माऊलींचं टोप घालून पूजन. सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात. टाकेत गंगाजा. जय जनार्दन. महादेवाच्या पिंडीसाठी श्री क्षेत्र टाकेत गंगाजल कावडीवाली यांनी व्यासपीठाकडे जे त्यांचं नाव घेण्यात येईल. बाबाजींच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. बापू पंढरीनाथ बुले, सुरेश गोविंद बुले, अण्णा विश्वनाथ राऊत, अनिल फकीरा बुले, संतोष जालिंदर इंगळे, विष्णू शिवाजी गवळी, प्रकाश पांडुरंग बुले, समाधान राजेंद्र मुळे, नवनाथ स्वपन बुले, पप्पू खंडराव राऊत, आशिष सुनील राऊत, काशीनाथ राजेंद्र भालराव, भाऊराव कारभारी बुले, रवी भिकाजी रिनसूर, रुंदा समाधान मुळे. चला सर्वांनी व्यासपीठावर यायचे. बाबाजींच्या हस्ते त्यांना त्यांचं स्वागत होईल. जय जनार्दन. श्री राम जे राम जे जे राम 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 राम कहानी सुनो रे राम कहानी राम कहानी सुनो रे राम कहानी हे बोलो श्री राम जय राम बोला जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दशरथ के राज दुलारे कौसल्या की आंखों के तारे दशरथ के राज दुलारे
कौशल्या के आँख के तारे, वो सूर्य वंश के सूरज, वो रघुकुल के उजियारे, वो सूर्य वंश के सूरज, वो रघुकुल के उजियारे। राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुबर बानी राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी। बोलो श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। हलवे भिक्षुका धर के भिक्षा का अर्थ ये करके, भय त्याग भय वनवासी पिता की आज्ञा सिर धर के, बड़ा दुख पावे राजा, बड़ा दुख पावे राजा, राम जी की रानी राम कहानी सुनो रे, राम कहानी, राम कहानी सुनो रे, राम कहानी। गुरु महाराज, 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 जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, ओ गुरु महाराज, 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 जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, गुरु महाराज, गुरु जय जय पर महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु, सद्गुरु जय गुरु महाराज, जय जय पर महाराज, गुरु जय जय पर महाराज, जय जय गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुजवीन शंभो मज कोण तारी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की गुरुदेव दत्ता 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 लक्ष्मीरंजन सुजनार्दन स्वामी महाराज की जय। सर्वदेश्वर भगवान ईश्वर महाराज संतन की जय। सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर रामचंद्र की जय। महाराज की जय। तुलसीदास जी महाराज की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। दोन मिनट सर्वांनी भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर जो हो शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दनो जनार्दनो गुरु स्वामी जनार्दन बला। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम।
जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं हनुमंतराय मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा श्रीराम मूर्तीची शिरसगाव नगरीमध्ये असा भव्य दिव्य श्रीरामचरित्र मानस ही कथा ही गंगा ही भागीरथी तीन चार दिवसाचा हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवसाची आपण भव्य दिव्य अशी बाबाजींची पालखी आणि सर्व मूर्तींचं या ठिकाणी मिरवणूक शोभायात्रा अतिशय सुंदर मोठ्या भव्य दिव्यत आपण केली. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. असाच उत्सव असाच आनंद आपण तीन दिवस घ्यायचा आहे. 21 तारखेला या ठिकाणी सांगता राहील, मूर्तीची प्रतिष्ठा राहील आणि भव्यदिव्य अशा सुंदर देखण्या अशा मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहे. प्रभू रामचंद्र सीतामाई जगदंबा, त्यानंतर हनुमंतराय तर आपल्या या ठिकाणी प्रतिष्ठित झालेलेच आहे. अतिशय सुंदर दक्षिण मारुती आपल्या या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यानिमित्तानं संत आणि भजनी मंडळ यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. प्रथम दिनी पहिला दिवस आहे, थोडा वेळ जरी झाला असेल परंतु रामकथेला 7 दिवस लागतात, आपल्याकडे 4 दिवस आहे आणि 4 दिवसामध्ये उद्या शिवविवाह आहे. भगवान शंकराचं मोठा उत्सवानं आपल्याला शिवविवाह या ठिकाणी करायचा आहे. आज रामकथेला सुरुवात आहे आणि अशा या प्रसंगी आपल्या या व्यासपीठावर आमचे दत्ता महाराज, त्यानंतर आमचे मेघनेसर ईश्वर महाराज, दीपक महाराज, गोपाल महाराज, गाडीचे चालक प्रवीण आणि सर्व आमचे ओंकार महाराज या ठिकाणी टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद त्याबद्दल. आणि जरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम, एक एक अक्षरम पोसा महापातकनाशन. भगवान राम म्हटलं की काय सांगा तुम्हाला, निस्तर राम 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 जप जरी केला तर सर्व पातकाची होळी होते. अशा भगवंताचं चरित्राचं चिंतन करत असताना प्रभू रामचंद्राचं चरित्राचं एक विशेष म्हणजे आचरण आहे. प्रत्येक पात्र आचरणीय आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. एक जरी पात्र घेतलं तर कमीत कमी 4 दिवस त्याच्यावर चिंतन होईल असं रामायणातलं एक एक पात्र आहे. भरत पात्र आहे, शबरी पात्र आहे, केवट पात्र आहे, गुरुराज पात्र आहे. एक एक पात्राचं वर्णन जर केलं तर आपल्याला कमीत कमी 3-3 दिवस लागतात. इतकं सुंदर रामकथा आहे. कारण ही रामकथा आपल्याला श्रवण करताना अतिशय सुंदर चिंतन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. ज्या अर्थी ह्या कथेमध्ये पहिला श्लोक दिलेला आहे,
वर्णानां अर्थसंगानां रसानां छंदसमपि मंगलां च कर्तरो वंदे वंदे वाणी विनायकं। प्रथमता आपण वंदे वाणी विनायको, भगवान सरस्वती मातेला आणि भगवान आपल्या गणपती बाप्पाला आपण वंदन करूया। तो गणराज गणराज तो गणराज गणपती आदि मनगेई आदि 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 मन इंद्रियाचा राजा मन इंद्रियाचा राजा मन इंद्रियाचा राजा मन इंद्रियाचा राजा ज्याची सरीवे भावे पूजा त्याची सरीव भावे त्याची सरीव भावे पूजा तो गणराज गणपती तो गणराज गणपती आदि मनगे आदि आदि मनगे गणपतीला वंदन केलेलं आहे। त्यानंतर मा सरस्वतीला आहे, सरस्वतीलाही वंदन केलेलं आहे। हे सरस्वती माता हे सरस्वती माता हे सरस्वती माता तुझी चराव सदा मावर मंगलमय ममता हे सरस्वती माता हे सरस्वती माता हे सरस्वती माता। पुढे सरकू घ्या जागाने, पुढे या पुढे सरका सरका पुढे सरका येऊ द्या सर्वांनी या पुढे या काही नाही मंडळी जागा द्या त्यांना येऊ द्या मध्ये घ्या असा अंतर नका पडू दे येऊ द्या। आणि विशेष म्हणजे भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी भवानी शंकर वंदे भगवती जगदंबा परंबा मातेला पार्वतीला सुद्धा वंदन केलेलं आहे। तुळशीदास महाराज प्रत्येकाला वंदन करत हे वैशिष्ट्य आहे तुळशीदास महाराज भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी श्रद्धा पाहिजे आणि विश्वास पाहिजे। भवानी रूपी श्रद्धा आणि शंकर रूपी विश्वास जर असेल तर परमार्थ खास होतो। परमार्थात जायचं असेल, परमेश्वराकडे जायचं असेल, देवाकडे जायचं असेल तर श्रद्धा घेऊन जा, विश्वास ठेवून जा। नाहीतर मग बाबा मी आलो मंदिरात पण ह्या देवावर माझा विश्वास नाही। चोराला जसं चोरी करताना देवच कळत नाही, त्याच्यासाठी देव दिसत नाही त्याला फक्त चोरी, पण जो भक्त आहे त्याला त्या ठिकाणी देव दिसतो कारण त्याची श्रद्धा असते। काय असते त्याची श्रद्धा असते आणि म्हणून श्रद्धा विश्वास रूपिणी जय 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 वीरापती जय 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 वीरा
पाणी शिव कल्याणी माता भवानी शिव कल्याणी माता भवानी जय 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 वीरापा जय 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 वीरापा। विशेष म्हणजे हनुमान चालीसामध्ये तुलसीदास महाराजांनी हनुमंतरायाला गुरु मानलेलं आहे। श्री गुरु चरण सरोज निज मनु मुकुर सुधारि बरन रघुबर विमल जसो जो युग फल चार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बलभु दिव्या देवु मोगी हरौ कलेश विकार। विशेष आहे हनुमंत मध्ये हनुमंतरायाला गुरु आणि शेवटी सुद्धा जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरु कृपा करो गुरुदेव किती सुंदर आहे। म्हणजे प्रथमता ही गुरु मानलं श्री गुरु चरण हनुमान चालीसा आहे म्हटलं पाहिजे। जर हनुमान चालीसा जर पाठ केला तर होय सिद्धीसा सगळ्या सिद्ध्या प्राप्त होतात सगळे मनोरथ प्राप्त होते पण हनुमान चालीसा म्हणायला पाहिजे। आज झालं का हनुमान चालीसा? वा दररोज हनुमान चालीसा होईल या ठिकाणी नंतर कथेला सुरुवात प्रारंभ होईल पण हनुमान चालीसामध्ये होय सिद्धीसा की गौरीसा म्हणजे गौरी भगवानी जगदंबाला आणि शंकराला साक्ष ठेवून सांगितलेलं आहे। आणि तुलसीदास म्हणतात की मी यांना गुरु का मानलं? गुरु याच्यासाठी मानलं की देव प्रत्येकाला दिसतो परंतु तो समजत नसतो। लक्षात घ्या तुलसीदास महाराज फार गोड आहे। राम मंदिरात आमच्या पुढे जर देव आला तर आम्हाला ओळखता येत नाही आणि ओळख व्हावी म्हणून गुरु करायचा असतो। प्रत्येकाला देव आपल्या हृदयामध्ये आहेच प्रत्येकाला देव मंदिरात गेला का दिसतो पण ओळख होत नाही आणि ओळख व्हावी असं वाटत असेल तर गुरु करायला पाहिजे। गुरु विन दैवत दिल्या विन प्राप्त आपण ह्या डोळ्याने देवाला पाहता येत ओळखता येत नाही। जसं आपण आपल्याला पाहायचं तर जसा आरसा असतो तो स्वच्छ करावा लागतो तेव्हा आपल्याला पाहता येत। तसं देव आपल्याला नजर देतो अंजन देतो डोळ्यात घालायला गुरु आणि त्या दृष्टीने देवाला ओळखता येत। एकदा काय तुलसीदास महाराज बसले घाटावरती अगदी डोळ्यात पाणी आहे आणि प्रभूसाठी चंदन दररोज घासताय असे काय दररोज चंदन घासताय मस्त पाहिजे। प्रभू रामचंद्र एकदा येऊन उभा राहिले म्हणे तुलसीदास महाराज मला तिलक करा। म्हणे कशाला लेकरा चेष्टा करतोस माझा? म्हणजे मग लावा ना मला तिलक लावा ना। अरे बाळा कोणीतरी असं लावणार त्याच्याकडे जा। म्हणे मग हा तिलक कोणासाठी आहे? म्हणे माझ्या प्रभूसाठी आहे माझ्या रामासाठी आहे आणि तो राम त्याच्यासाठी मी दररोज या ठिकाणी चंदन घासत आहे। प्रभू रामचंद्राला वाटलं आता आपण जर निघून गेलो ते अजून रडत बसतील पण आता ओळख करून द्यायची कस काय की मी राम आहे कारण या डोळ्याने ओळखता येत नाही। लक्षात घ्या काही काही वेळेस आपल्याला
जवळून जात तरी आपल्याला लक्षात येत नाही, ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मजा नाही. आता करायचं काय? तेवढ्या वेळात हनुमंतरायाने सांगितलं की हे बाबा तुळशीदास महाराज, चित्र कूटके घाट पर भरी संतन की भीड. तुलसीदास चंदन किसे तिलक दे रघुवीर, चित्र घाट पर पई संतन की भीड़, चित्र घाट पर पई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर तिलक. लक्षात घ्या, एवढ्या वेळात हनुमंतरायाने सांगितले तुलसीदास महाराज, तुमच्या पुढं प्रभू रामचंद्र आणि ते स्वतः तिलक करायला उभा आहे. त्यावेळेस तिलक लावलं, म्हणजे याचा अर्थ हनुमंतानं प्रभू रामचंद्राची ओळख करून दिली, आणि ती ओळख होण्यासाठी रामायण. खूप सुंदर आहे रामायण. आज तुम्हाला सुरुवातीचा पहिला दिवस आहे, त्याचं चिंतन आपल्याला करता करता जे काय, कारण त्याच्यासाठी विनु सतसंग विवेक न होई, विनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. तुलसीदासाने सर्वांना नमस्कार केला, सर्वांना भगवान शंकराला नमस्कार केला, वाल्मिकी ऋषीला नमस्कार केला, हनुमंतरायाला केला, सीतारामाला नमस्कार केला, सगळ्यांना नमस्कार करत करता बंधव गुरुपद गुरुदेवाला नमस्कार केला, सर्वांना नमस्कार केला, आणि तुलसीदास या रामचरित्र मानसाकडे कसे वळाले त्याचं आपल्याला आता सुंदर आपल्या मंगलकर्णी कलिमल हरणी तुलसी कथा रघुनाथ की या ठिकाणी सांगायला सुरुवात झाली. तुलसीदास महाराज एक प्रयागराजाचा सुंदर असा प्रसंग आपल्या पुढे सांगत आहे की प्रयागराजाच्या तीर्थक्षेत्रावरती सर्व संत, एक महत्वाचा महिना असतो तो म्हणजेच आपल्याला सगळ्याला माहिती आहे तीळ संक्रांतीच्या वेळेस मकर नाण्यासाठी एक महिन्याचा कुंभमेळा भरत असतो, दरवर्षी भरतो, आणि सगळे संत त्या ठिकाणी स्नानाला आलेले आहे. आणि स्नानाला असताना त्या ठिकाणी जसं चार घाट सांगितलेले आहे, एक पहिला घाट आहे भगवान शिव आणि पार्वती, दुसरा घाट आहे काकभुषुंडी आणि गरुडजी, थोडंसं चिंतन आहे, तिसरा घाट आहे तुलसीदास महाराज संत, एक चार घाट आहे. आणि एक घाट असा आहे की त्या घाटामध्ये काकभुषुंडी स्वतः, एकदा असा प्रसंग आला की गरुडजीला भगवान प्रभुरामचंद्रला ज्यावेळेस सर्पाच्या याच्यात हे झालेले विखाळल्या गेलेले आहे, त्यावेळेस गरुडजीला विनंती केली, गरुडजी चला, गरुडजीने ते सोडलं आणि सांगितलं प्रभू तुम्ही देव असताना माझा थोडा संशय आहे तुमच्यावर. म्हणजे काय की मी गरुड आहे आणि तुम्हाला सर्पण वकळ मला सोडायला याला, याचा अर्थ मला काहीतरी वाटतं की तुम्ही देव आहे की नाही, हाच माझा प्रश्न आहे, अहंकार आला थोडासा. आणि तो असताना ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवाने सांगितलं अरे बाबा माझ्यात मी माया मायात जाळ्यात मी फसलो. मग नारदीकडे गेले, नारदीने सांगितलं मी बी जाळ्यात फटलो, म्हणजे याच्यातून सोडील कोण? म्हणजे भगवान शंकर सोडणार आहे. भगवान शंकर मध्येच रस्त्यात भेटले, भगवान शंकरला सांगितलं मला ह्या मायातून सोडा, भगवान शंकर सांगितलं या काकभुसून तिकडे जा. आश्रमात प्रवेश करताना एवढं प्रसन्न वाटलं की ज्या अर्थात अखंड रामकथा चालते ती काकभुसुंडीने ज्यावेळेस सांगितली कथा त्यावेळेस त्यांच्या मनातला मोह दूर झाला. असा हा एक गोड प्रसंग. जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जिसे श्रवण कर मिट जाती है,
तिचे श्रवण कर मिट जाती जनम जनम की व्यथा जय श्री राम कथा जय श्री राम कथा जय श्री राम कथा जय श्री राम कथा म्हणून राम कथा या ठिकाणी एक भार भरी मकर नहाय किती सुंदर आहे. एक वेळेस सगळेजण मस्तपैकी येत आहे स्नानाला आले. याज्ञवल्क ऋषीचे चरण भरद्वाज मुनीने पकडलेले आहे. नमस्कार केला की याज्ञवल्क ऋषी मला काहीतरी भ्रम झालेला आहे. जसं पार्वतीला भगवान शंकर विचारत आहे की पार्वती जिथं आपल्याला प्रभूचं दर्शन घ्यायचं आहे तेच हे राम आहे, पण पार्वतीला सुद्धा भ्रम झालेला आहे. तो भ्रम काढण्यासाठी नात एक संशय बड मोरे करगत बेत तत्व सो तोरे. मला संशय आहे. नात तुम्हाला काय संशय आहे? ज्या अर्थी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेऊन काशीला मंत्र दिला जातो ते राम का विशेष म्हणजे एक राम अवधेश कुमारा किन करेच चरित विद संसारा कि ते अवधेश कुमार राम या दोघातला मला फरक विचारायचे. इथून कथा सुरू होती. सुंदर कथाला अगदी गोड अशी सुरुवात होती. आता तुम्हाला माहिती आहे नारी बिरही दुखलेव अपारा बहुल रोष रण रावण मारा तो राम ज्याने रावणाला मारलं तो राम खरा की प्रभू रामचंद्र रात्रंदिवस भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी महादेव श्री राम जय राम भजन करी महादेव श्री राम जी राम जी जी राम श्री राम जी राम जी जी राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भजन करी महादेव देव भजन करी महादेव. भजन करतात ते राम. मग याच्यासाठी यज्ञवल्क ऋषी सुंदर अशी कथा सांगितली. एक बार त्रेता जुग माही एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषिपाही शंभु गए कुंभज ऋषिपाही संग सती जग जननी भवानी पूज ऋषि अखिलेश्वर जा हो संग सती जग जननी भवानी पूज ऋषि अखिलेश्वर बारे जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. इथून गोड सुरुवात. एक बार त्रेता जग माही शंभु गए कुंभज ऋषिपाही संग सती जग जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर भवानी. अगस्ती ऋषीचा डोंगर कोण लोकांना माहिती बोला. अगस्ती डोंगर वरबोट का. हा भगवान शंकर कधी आले तिथं? एक बार त्रेता युग म्हणजे त्रेता युगात आले. आपण कमीत कमी कलियुगात तरी जा दर्शनाला. त्रेता युगात जर भगवान शंकर अगस्तीच्या डोंगरावर येत आहे आपण कलियुगात आहोत. कलियुग केवल नाम आधार कलियुग सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्रेता द्वापर परंतु कलियुग इतकं सोपं आहे की फक्त नामाने तरत. एकाला यज्ञ करावं लागत होते एकाला तपश्चर्या करावं लागत होते आता इथं फक्त नाम नाव काय कलियुगात. आणि म्हणून भगवान शंकर
अगस्तीच्या डोंगरावरती आले कैलास सोडून. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, पती पार्वतीचा योगी राज, पती पार्वतीचा योगी राज, कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती, पती पार्वतीचा योगी राज. कुठे आले संग सती जगत जननी भवानी, एकट्याने आलो. आणि खरं सांगा कथेला एकट्याने येऊच नाही. पार्वती घरी महादेव कथेत ते बी चालत नाही, आणि महादेव कथेत पार्वती घरी नाही चालत. नंतर पार्वती कथेत महादेव बसलं डोऱ्याला पाणी पाहिजेत. आता असं नाही चालणार. संग सती सती जग जननी भवानी, गोड आहे रामायणात, किती आनंद आहे. म्हणजे सतीला भगवान शंकर घेऊन आले, एकटेने आले. म्हणजे देवाला जाताना आपल्या पत्नीला संग घेऊन जावं, नुसतं सत्यनारायणालाच नाही बसायचं. देवदेव करायचं असेल यज्ञाला सुद्धा सगळ्यांनी जोडीने बसायचं असत, सुपरी नाही लावायची काय म्हणतात जोडीने. देवाला जायचं तरी जोडीने. आता इथे किती गोड आहे. कुठं आले कैलासातून आले, कुठं आले आपल्या या पवित्र पावन या तालुक्यात आले, अगस्तीच्या डोंगरावर आले. आणि आले तर आले सतीला घेऊन आले. बरं सती होती ती, मोठ्या राजाची मुलगी ती, दक्ष राजाची मुलगी ती, काही सोपी नव्हती. आणि हे कैलासात राहणारे भस्म लावणारे, भस्म उठी रुंड माळा त्रिशूळ त्रिशूळ ज्वाळा, असा तो महादेव माझा भोळा. किती भोळा तो, काय सांगा तुम्हाला आता, एवढा भोळा तो काहीच नाही. आणि ही मोठ्या घराण्यातली बाई, आणि कुठं आली कथेला, जास्त मोठ्या घराण्यातल्या असलं, जर पती जर गरीब असला तर अवघडच राहत थोडं. सती फार मोठ्या घराण्यातली, आणि ती आली. बर आली तर आली, असं मस्त व्यासपीठ, तुम्ही जसं बोर्ड लावलं असं व्यासपीठ लावलेलं आहे. आता अखंड कथा अगस्त ऋषी सांगायची कायम. आणि सांगत असताना अचानक ही असं रस्ता केलेला होता, रस्त्याने पार्वती आणि आपलं सती आणि भगवान शिव दिसले. आता देव आल्यानंतर अचानक समजा अचानक आपलं रामकथा चालू आहे, राम लक्ष्मण सीता आले, तर आपल्या सारख्याला उठून पळावंच लागणार ना. तसं आता देवच साक्षात आले, मग अगस्त ऋषीला वाटलं व्यासपीठ सोडावं आणि देवाला घ्यायला जावं. काय करायला जावं, देवाला घेऊन येऊ आपण. तेवढ्यात देवाला घ्यायला गेले, नमस्कार केला, साष्टांग नमस्कार केला. असं नमस्कार केला, पार्वतीला वाटलं, आपलं सतीला वाटलं, ज्याची आपण कथा ऐकायला आलो तेच आपलं पुढं पळतंय. समजा आता आणि काय कथा ऐकणार आहे, जे आपल्या पतिदेवाला नमस्कार करताय. माणसाने कधीही कथेत संशय घेऊन बसू नये, मनात विकल्प घेऊन बसू नये. मन कुठंतरी, मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरूपी संसारा येणाये, पुनरूपी संसारा येणाये. मन लागलं पाहिजे, मन लाग चंचल मन राम नामी लावा, चंचल हे 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 मन राम नामी लावा, तेने जो विसावा होय जीवा, तेने जो विसावा होय जीवा, चंचल मन राम नामी लावा, चंचल मन राम नामी लावा, राम नामी लावा.
या चंचल मनाला राम नामात लावायचं, कमीत कमी 3-4 दिवस तर लावा, लागलंच पाहिजे मन. आता आम्ही तुम्ही इथं बसलेले आणि सहज म्हणला अरे घराची कुलूप लावून सगळ्याचं मन कुठं जाईल, अरे चावी तर माझ्या जवळ आहे रे. त्याचा अर्थ, याचा अर्थ चावी आहे आपल्याकडे आता कुलूप लावून आलेले. तुमचा एवढ्या एवढ्या चावीवर विश्वास, घराची कुलूप एवढी, चावी एवढी, बरोबर का नाही? घरात मटेरियल किती, फ्रीज आहे, अनेक प्रकारच्या वस्तू आहे, महागड्या आहे. कुलूप केवढ्याचं आहे? 100-150 रुपयाचं. पण घरात करोडोच रुपयाचं वस्तू आहे, पण चावीवर एवढा एवढा विश्वास. माझ्याकडे चावी आहे, किती अहंकार माणसं, चावी माझ्याकडे. हे लक्षात घ्या, चावीवर तुमचा एवढा विश्वास आहे ना, एका बाजूने लावली का कुलूप लागते आणि एका बाजूने उघडलं जाते, बरोबर आहे का नाही? समजा हीच एक चावी ती म्हणजे नामाची चावी आहे. ती तुम्हाला राम नामाची चावी दिली की संसारातून परमार्थकडे जाण्यासाठी एकदम मोकळा रस्ता होतो. राम नाम के हीरे मोती, राम नाम के हीरे मोती में बिछड़ाओ गली गली, राम नाम के हीरे मोती में बिछड़ाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. दुनिया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा, दुनिया के दीवाने बोलो एक दिन ऐसा आएगा, चांदी सोना तेरा सब कुछ यही पड़ा रह जाएगा, चांदी सोना सब कुछ यही पड़ा रह जाएगा. तेरी काया माती होगी, तेरी काया माती होगी, बात सुनाओ खरी खरी, ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. म्हणून ज्या अर्थी ते आले नमस्कार केला, सतीने नमस्कार नाही केला. सतीला वाटलं जे कथा सांगणार आहे तेच जर खाली उतरले मन नाही लागलं. 7 दिवस कथा चालली, भगवान प्रभुरामचंद्राचं चरित्र सांगत असताना एक एक शब्द भगवंताचं मन भरून जायचं एवढं ज्ञान. आता ते कुंभाचे ते शेवटी ज्ञानाचा कुंभ आहे, अगस्त्य म्हणजे ज्ञानाचा कुंभ आहे. तिथं काय कमी आहे, एका आचमनात समुद्र घेतलेला एवढं असे ते अगस्त्य ऋषी आहे. म्हणजे त्यांचं ज्ञान किती मोठं असत, सांगताय सांगताय भगवंत ऐकताय भगवंत ऐकताय. 7 दिवस झाले पण यांचं काही मन लागानच, सतीमय त्वनीच तर बसूनच राहील दगडासारखी, तर ऐकलंच नाही मनच नाही लागलं तर काय होते. हा हे बघा, मारुतराय आपल्या गावात आहे. आता जर आपल्याला आडी अडचण आली तर दक्षिण मारुती आहे, लक्षात दुरून दर्शन घ्यायचं, प्रत्येकाने लगेच जवळ जाऊन दर्शन घ्यायचं. मारुतराय म्हणजे दक्षिण, म्हणजे सर्वात श्रेष्ठ मारुतराय. दक्षिणेकडे मुख राहणाऱ्या मारुतीचं महत्त्व काय, उत्तरेकडे मुख राहणाऱ्या मारुतीचं महत्त्व काय, हे तुम्हाला मी सांगेन उद्याच्या प्रवचनात. खूप सुंदर सांगेल, उत्तरेकडे मारुती का असतो, दक्षिणेकडे का असतो, पूर्वेकडंच का असतो, याचं चिंतन तुम्हाला उद्या सांगेल. मारुतरायापुढं दर मंगळवार, मंगळवारचा दिवस मारुतरायाला प्रिय आहे. शनिवारचं आपण म्हणतो पण जास्त मंगळवारचं आहे, मंगळ. आणि विशेष म्हणजे 5 ते 6, 6 ते 7 मारुतरायाला थोडीशी फुटाणे फार आवडतात. मारुतरायाला फुटाणे आणि गोळाचे छोटे 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 असे 4-5-7-8 तुकडे असे बारीक करायचे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुमच्याच मंदिरात, आडी अडचण असेल, मोठं काम अडकळलं असेल, किती मोठं मनातलं काम असेल पूर्ण करायचं असेल, त्याच्यासाठी लेकरू असेल, घरातलं कोणी असेल, तर मारुतरायाला एवढे सुंदर असे फुटणे घ्यायचे.
थोडे गुळाचे चार पाच छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, मारुतरायापुढे ठेवायचे, नैवेद्य दाखवायचा आणि पूर्ण हनुमान चालीसा म्हणायची. काय म्हणायची? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस दिव लोक उजागर, राम दूत अतुलित बल नाम, अंजनी पुत्र पवन सुत नाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार समेत केसंगे. पूर्ण हनुमान चालीसा पाठ पाहिजे, कमीत कमी हातात घेऊन कमाईना म्हणायची. पूर्ण हनुमान चालीसा झाली ज्योत पेटायची. आरती की जय हनुमान ललागे, दुष्ट दलन रघुनाथ कलागे, जाके बल से गिरिवर गावे, रोग दोष जाके निकट न जावे, अंजनी पुत्र महाबलदाई, संत जगे प्रभु सदा. अशी आरती म्हणायची, देवाला आरती दाखवायची आणि नैवेद्य दाखवून घरी यायचो. असे पाच मंगळवार करायचे. किती मंगळवार करायचे? किती करायचे? पाच मंगळवार करून बघा तुम्ही, अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. किती मारुतरायाची खूप मोठी, कारण एवढी मोठी शक्ती तुमच्या गावात मारुतरायाची आम्ही ज्यावेळेस भूमिपूजनाला आलो त्याच्या वेळेस पाहिलं. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख बंधन मारुति नंदन, हे दुःख बंधन मारुति नंदन, सुन लो तारी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. विनंती करायची, हे पवन सुत भगवान, आपल्याला मारुतरायाची इथं प्रतिष्ठा आहे ना, त्यामुळे थोडस सांगितलंच पाहिजे. अरे सात दिवस कथा झाली, सतीचं मन नाही लागलं. सती जेवढ्या सियावल राम चंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, नमः पार्वती पते हर महादेव. सुंदर अशी कथा पूर्ण झाली, अजून आपली अपूर्ण आहे. तिकडे झाली, सगळे निघाले, मस्त आनंदाने निघालेले आहे. सती माता उठली, निघाली, ज्यावेळेस प्रभूची कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर मानस रूपी ही गंगा, भगवान शंकराच्या मानसामध्ये ही मानस गंगा होती, ती बाहेर आली, तिला रामकथा म्हणतात. लक्षात घ्या, बाहेर आले त्यांना वाटलं की ज्या भगवंताची कथा ऐकली त्यांचं दर्शन तर आपल्याला झालं पाहिजे. तळमळ लागली जीवाला, कथा ज्यांची ऐकली तर कथा ऐकल्यानंतर दर्शन झालंच पाहिजे म्हणून निघाले. अशी चालता 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 इकडं पंचवटीमध्ये सीतामाई, राम, लक्ष्मण मस्त पंचवटीत आहे. मारीच मामानं हरणाचं रूप धारण केलेलं आहे, रावणानं आदेश केलेला आहे, मारीचाच्या पाठीमागं प्रभू रामचंद्र लागलेले आहे. ते मारीच नामाचं हरण पळताय पळताय पळताय, दात्यांना दात पाडले त्याचे, जिव्हाळ्याला जीभ पाडली, नांदूर मध्यमेश्वराला मध्यम केलं, शिरसगावला शिर पाडलं. काय माहिती म्हणून हे शिरसगाव आहे, बरोबर नाही? शिरसगावला शिर आणि म्हणून शिरसगाव. अशा ठिकाणी पळत पळत चाललं ते हरण, मध्यमवर आलं म्हणून मध्यमेश्वर, बरोबर आहे का नाही? हरण मध्यमवर आलं, मध्यमेश्वर, आणि मग ते हरण मारलं गेलं. पण इकडं मात्र रावण येऊन सीता माता घेऊन गेलेला आहे, म्हणून प्रभू आले कुट्यावरती पाहता तर सीतामाई नाही आहे. लक्ष्मणा, अरे तुला सांगितलं होतं थांबायला, काय सांगा प्रभू.
आणि मग त्यांचे दोन शब्द होऊन नंतर प्रभू निघालेले आहे. शोध घेताय, शोध घेताय, शोध घेताय, प्रत्येक ठिकाणी झाडाला विचारताय, असा शोध घेत 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 प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण तेवढ्यात माझ्या भगवान भोलेनाथ बाबांना दिसले. आता त्यांच्यामध्ये ती लीला करत असताना आपण त्यांचे जावं आणि त्यांना आपण एकमेकाला नमस्कार करा, त्यांच्या लीलामध्ये बाधा येईल म्हणून भगवंताने तिथूनच हात धुला बोल लगेच नमस्कार केला. सच्चिदानंद भगवान, बोलो सच्चिदानंद भगवान की जय. नंद कंद भगवान श्री रामचंद्र भगवान की जय. सच्चिदानंद जय सच्चिदानंद जग पावन, जय सच्चिदानंद जग पावन. अस कही चलहु मनोजन सावन, अस कही चलहु मनोजन सावन. जय सच्चिदानंद जग पावन, जय सच्चिदानंद. भगवंताने तिथं दर्शन केलं, सती मातेने विचारलं तुम्हाला तुम्ही कोणाला नमस्कार केला. अगं सती, आपण जैनची कथा ऐकली ना, तेच हे राम. आता ओळख होत नाही. सतीला स्वतः ओळख करून दिली तरी ओळख झाली नाही. हा ते काय राम, भगवान विष्णू मला माहिती नाही का कशी किती छान कसे राहतात, आणि हे मला नाही माझा विश्वास पटत देवा. अगं असं म्हणू नको सती, असं बरं नाही म्हणलं. हेच ते राम आहे, नाही माझा विश्वासच बसत नाही. मग जा, तुला वाटलं ना जा परीक्षा घे. जो तुम्हारे मन अति संदेह, जो तुम्हारे मन अति संदेह, तो की न जाई परीक्षा ले वो. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. परीक्षा घ्यायला निघालेले सती, सती होती तोपर्यंत बरं होती, पण सती सीता झाली. माणसाने परमार्थात बदलायचं नसतं, आहे तसंच राहायचं असतं. जैसी स्थिती आहे जैसा परिराये, कौतुक पाये संचे राजे, कौतुक पाये संचे राजे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी रूप तुझे ठेवितो मस्तक, त्या ठिकाणी तेथे तुझे पाय दोन. जाय तेथे तू माझा सांगत असं पाहिजे होतं, पण सतीला नाही ओळखायला आलं. सती सीता झाली. आहे तसंच जावं मंदिरात, काय फरक पडतो, देव आपल्याला ओळखतो ना. अंधळा जर मंदिरात गेला तर लोक म्हणाले अरे तू कशाला आला मंदिरात, तुला काय देव दिसणार आहे का. तो म्हणतो मला जरी देव दिसणार नसेल तर देव मला पाहणार आहे. लक्षात घ्या, देव मला पाहणार आहे. देवाला मी दिसेल ना, मला देव दिसणार नसेल, अशी परिस्थिती आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतसे, माझ्याकडे देव माझा पाहतसे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा. सती झाल्यानंतर आता ही देवाची लीला असते. ती सती आता एवढं मोठं याच्यात, परंतु ही देवाला लीला करायची आहे, माया करायची आहे. माया म्हणून सती झाल्यानंतर ती सीता झाली, आणि सीता झाल्यानंतर ती परत आली. बरं आता तुम्ही प्रभू रामचंद्र चालले, मग सीता जर खरी असती तर ती कोणाच्या पाठीमागं चालली असती, कोणाच्या पाठीमागं चालली असती. रामाच्या. ही कोणाच्या पुढं चालली होती, काही काही पुढं चालणारे असतात. तुम्ही नाही, तुम्ही खेड्यातले. काही काही नाव घेऊन हाका मारते. अरे टिल्ल्या काय कमाले म्हणलं, पतीचं कधी नाव घेऊन हाका मारू नाही, कधीच नाही.
पतीचं आयुष्य कमी होतं, कधीच नाही. ते आता सिटीमध्ये चालतं, ते आता काय फॅशन निघाली काही समजायलाच माहिती घेत नाही, कधीच नाव घेत नव्हते बरोबर. आणि म्हणून सती समोर चालली लक्ष्मणाने पाहिलं. लक्ष्मणाला माहिती होतं की आपण तिसऱ्यात बोलायचं अजिबात बोलायचं, चाललंय चालू द्या. आपण बोलायला गेलं तर ह्या लिलेमध्ये काहीतरी विक्षेप होईल. पात्र कसे एक एक महत्वाचे आहे, म्हणून दोन बोलत असले तिसऱ्यांमध्ये तोंड घालायचं असं पहिल्यापासून म्हण येते. लक्ष्मणाना अजिबात मध्ये हे केलं नाही, मस्त शांत राहिले. प्रभू रामचंद्र चालत असताना सीतेच्या रूपात सती आहे, आणि सतीनं सीतेचं रूप धारण केलं ही भगवंताला कळालं. मग भगवंताने हाक मारली की आई बाबा कुठे आहे असं म्हणल्यानंतर सतीचं थोडक्यात फ्यूजच उडालं आपल्या भाषेत. अरे आपल्याला तो ओळखलं, बाबा कुठे गेले आई, म्हणजे सगळ्यांची बाबा आई कोण आहे, भगवान शंकर आहे. प्रभू रामचंद्रचे सुद्धा बाबा आई कोण आहे, भगवान शंकर आहे. बाबा कुठे म्हणजे भगवान भोले बाबा कुठे आहे, आणि आई तू इकडे कुठे फिरू राहिली जंगलात, काय कारण आहे फिरायचं. आईला आता काहीच करते ना, जागेत गुल्फी झाली आई काय सांग, म्हणजे ओळखल्यानंतर काय होत, आणि मग काहीच करता येईना. त्याच वेळेस प्रभूने राम लक्ष्मण सीतामाई जरी रावणांनी लिहिली परत सीता दाखवली. ही काय सीता आहे, ती मायेने लिहिली खरी माझ्याजवळची दाखवली. सगळ्याला नमस्कार केला आणि निघून आली परत. वटवृक्षाकडे माझे भोले बाबा भजन करीत बसले होते, आनंदाने बसले होते. एकदम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा, रघुपती राघव राजा राम पतित पावन. स्वतः जनार्दन स्वामी आपले बाबाजी प्रत्येक प्रवचनात हे भजन म्हणून घेत होते. म्हणायचे भो एवढं भजन माझ्या मागं, आम्ही आता अयोध्येला गेलो होतो, एवढ्या सुंदर मूर्ती आणि एवढं सुंदर मंदिर तिथं झालं अयोध्येमध्ये. डोळ्याचे पारणं फिटलं असं मंदिर आहे, जाऊन एकदा बघून या. अतिसुंदर मंदिर आहे, खूप गोड मंदिर आहे अयोध्याचं. आणि मूर्ती पाहिली ना तर डोळ्याचे पारणं फिटून जातात, अशी मूर्ती बसवली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा रवी शशी कळा लोपरिया, रवी शशी कळा लोपरिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. बोल राम बोल राम बोल राम राम राम, बोल राम बोल राम बोल राम राम राम. किती सुंदर असे, किती सुंदर आहे त्याचं रूप. रूप पाहता लोचनी, किती रूप गोड आहे असं रूप आम्ही पाहणार, स्वतः पाहणार, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन पाहणार. एकदा जा अक्षरशः सती आलेली आहे बाबाजी म्हणून घ्यायचे भजन, बाबाजीची आठवण आली म्हणून सांगतो. एकदा बाबाजी जातेगावच्या डोंगरावरती होते, आणि त्या ठिकाणी सुंदर अशी पार्वतीची मूर्ती बसवली, आपल्या डोक्या एवढी पार्वतीची मूर्ती.
आणि काही काही लोक इक्षेप करणारे असतात आणि आल्यानंतर त्यांनी बाबाजींवर त्याचे मंत्र प्रयोग करायला सुरुवात केली. बाबाजींवर सुद्धा असे प्रयोग केले आणि ते बाबाजी पुढे म्हणायला लागला, बाबाजी मला सगळी विद्या प्राप्त आहे. बाबाजी सांगितलं भाऊ तू देवच आहे. बाबाजी भगवान शंकराचा अवतार आहे ते. बाबाजी कोणाला हात जोडायचे अशी पालखीतून हात जोडायचे भाऊ? आता ते काय भोळे बाबा भगवान शिवच ते. बाबाजी म्हणे भाऊ म्हणे मला 12 गाड्या विद्या आहे ते. म्हणे चांगलंय भाऊ दगड उचल. बाबाजी दगड उचल दगड नाही म्हणे त्याने काहीतरी असं फेकायचं बाबाजीकडं. बाबाजी त्याच्याकडे पाहत नव्हते परंतु जेवढ्या जेवढ्या वेळेस फेकलं तेवढंच भगवान शंकराच्या मंदिरात आणि पार्वतीच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यावेळेस कळलं लोकांना की अवतार कोणाचा आहे. पार्वती एवढी मोठी मूर्ती आहे खळाखळ खळाखळ पाणी चाललं आणि नंतर कोणीतरी जाऊन सांगितलं बाबाजी पार्वतीच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि भगवान शंकराची मूर्ती अशी ओली चिंब झाली आहे. तिथं पिंड आहे जाते गावचे. जाते गावचा जंगली पहाड, जाते गावचा जंगली पहाड, चढताना अवघड थोड, चढताना अवघड गड. निर्मल केले पिनाकेश्वर, निर्मल केले पिनाकेश्वर, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा बाबा, त्रिवार वंदन तुम्हा. बाबाजींना कळाल्यानंतर मग बाबाजींनी त्याची हायगाई नाही केली. बाबाजींनी त्याची हायगाई नाही केली. बाबाजी म्हणाले बस खाली असं बडलं अशी भस्म फेकलं आणि त्याच वेळेस ते सांगितलं बाबाजी सर्व विद्या माझी संपून गेली. आयुष्यभर बाबाजींची सेवा केली ते काहीच राहिलं नाही म्हणे अरे. आणि मग बाबाजी त्या मंदिरात गेले पार्वतीच्या डोळ्यात पाणी होतं आणि भगवान शंकराच्या डोळ्यात पाणी. आता विद्या ही घडलेली कथा तुम्हाला सांगतो की देवाच्या मूर्तीतून प्रत्यक्ष पाणी निघावं एवढा सद्गुरु जनार्दन स्वामींचा अधिकार होता. भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, तिथे मी पामर काय वरनो, तिथे मी पामर काय वरनो. भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन. किती मोठा अधिकार गुरु माऊलीचा असेल. एकदा सप्तशृंगी गडावर गेलं तिथंही फार जबरदस्त बाबाजींना दर्शन झालं. म्हणून तुम्हाला सांगतो की एक सद्गुरु जनार्दन स्वामी एक मोठं अधिष्ठान आपल्या भागात आहे. फार मोठी माऊली आपल्या भागात आहे. गोर गरिबांची माऊली आहे. भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली, माझी जनार्दन माऊली, माझी जनार्दन माऊली. नशिबान संधी आली माझी जनार्दन माऊली, भोळ्या भक्ताची सावली माझी जनार्दन माऊली. म्हणून बाबाजींचंही चरित्र आपण थोडंसं स्पर्श करणारच आहोत. सती माता आली भगवान शंकरांची सती काय केलं तू जाऊन? तिने सांगितलं तुम्ही जसा नमस्कार केला तसं मी केला. सांगितलं नाही मी काय झालं सती झाली कसं? भगवान शंकरन सांगितलं तू ज्या अर्थी सीता झाली त्या अर्थी तू आजपासून मनातल्या मनात सांगितलं माझी पत्नी नाही आणि मी तुझा त्याग करून टाकला. याला म्हणतात धर्माचे पालन. काय असेल धर्माचे पालन? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. हे जी अम्मा कर
सतीनं सांगितलंच नाही की मी सीता झाली म्हणून. भगवान शंकराने त्याग केला आणि कैलासात आले. डोळे झाकले, काही हजार वर्ष तपश्चर्याला बसले, तेवढ्यात विमानं चालले ते आकाशातून. आणि भगवान शंकराचं तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान शंकरानं सतीला आसन दिलं बसायला. सती थोडं आपण कथा ऐकू, पण तिचं मन लागत नव्हतं. म्हणे विमानं कुठं चालले देवा, कोणत्या दिशेने चालले? म्हणे काय नाही, तुझ्या पित्यानं फार मोठा यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञात चालले. पण ते विमानं त्याच तिथूनच चालले होते नेमकं, कैलासातूनच. कारण दक्ष राजाने सांगितलं विमानं यांत आणि कैलासातून आणा, कारण दिसले पाहिजे त्यांना. आणि भगवान शंकराला आणि सतीला आमंत्रण नाही, सगळ्याला आमंत्रण आहे. सती आणि सतीने सांगितलं देवा जर काय तिथं, म्हणे लय मोठा यज्ञ आहे, पण तो आपला अपमान करण्यासाठी सती तू जाऊ नको. प्रत्येक ठिकाणी भगवान शंकराने अडवलं, पण सतीने सांगितलं बापाच्या घरी जायला काय हरकत आहे. आणि त्यानंतर जसं मित्राच्या घरी जायला काय हरकत आहे, गुरुच्या घरी जायला काय हरकत आहे, सांगितलं काय हरकत नाही, तर जा नंदीवर बस. निघ नंदीवर बसल्यानंतर भगवान शंकर माहिती होतं का सती येणार नाही. आता सगळं गोंधळून दिलं. सती यज्ञात गेली, पहिल्यांदा सती येईल पण माझा जावई येणार नाही, पण आली तर तिचा कोणी सन्मान केला तर शिरशेत केला जाईल म्हणून सगळ्या भगिनी मिळाल्या, एकत्र आल्या. आणि भगवान त्या पिता भवन जब गई भवानी, 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 सादर भले मिली एक माता भगिनी मिली बहुत मुस्काता, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. ओ भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी आता त्याच किती थोड्या नव्हत्या. विचारलं सती कधी आली तू, आता विचारायची काही पद्धत असते. म्हणे मी आत्ताच आली कधी दे. मग म्हणे अगं तू कधी काही एखादं मंगळसूत्रात काही सोनं बिनं घेतलं का नाही, अजून रुद्राक्षच घालते. तिने सांगितलं हा रुद्राक्षच घालते बाई, बरं तुझ्या भोले बाबांनी काही कपडे बिपडे घेतले का नाही का, अजून तसंच फिरतो. काही चेष्टा केली, खूप चेष्टा केली, हिने काहीच उत्तर दिले नाही. पण एक आई असते जगामध्ये, ती मात्र ती सर्वांसाठी दयाळू असते, कृपाळू असते. सागर मिली माता, माता एक माता. मातेने सांगितलं कधी आली का सती, चाल तुझं मी स्वागत करते, बस पाणी घे. परंतु सतीचं मन लागत नव्हतं. सती यज्ञात फिरली, पूर्ण यज्ञामध्ये भगवान शंकराचा आविर्भाव दिसला नाही, पूजेचं स्थान दिसलं नाही. सतीनं स्वतःचा अपमान सहन केला, पण पतीचा अपमान ती सहन करू शकली नाही. आणि म्हणून योग अग्नीने आपलं शरीर त्या ठिकाणी तिने संपून टाकलं. नारदानं भगवान शंकरला सांगितलं की सतीचं शरीर जळत आहे. भगवान शंकरानं एक जटा उपटलेली आहे, वीरभद्राला निर्माण केलं, सांगितलं जा जिथं यज्ञ अपमानासाठी केला जातो, अभिमानानं केला जातो, तो यज्ञ पूर्ण करायला होऊ शकत नाही.
आणि म्हणून वीरभद्रानं दक्षराजाचं शिर कापलेलं आहे, यज्ञात टाकून दिलेलं आहे, सगळं यज्ञ उद्ध्वंस झालेलं आहे. भगवान ब्रह्मदेवांना आणि भगवान विष्णून त्या ठिकाणी मध्यस्थी करून भगवान शंकराला यज्ञात आणलेलं आहे. एक बकऱ्याचं मुख पाहिलं आणि त्या दक्षराजाला मी म्या 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 म्हणतो म्हणून ते बसून दिलेलं आहे. पुन्हा यज्ञ पूर्ण केलेलं आहे. आणि मग मात्र आता पुढची कथा फार सुंदर आहे. एक एक भगवान शंकराच्या शरीरावरती जे काही सतीचं प्रेत होतं त्याचं एक एक भगवान विष्णूनं एक एक त्याचं खंडन केलेलं आहे. आणि एक एक शरीरातला एक एक भाग एका एका ठिकाणी पडला, त्याचं 52 शक्तिपीठ तयार झाले. आपल्या वाट्याला सुद्धा 4 शक्तिपीठ आहे. अशी ही कथा आहे, अशी सुंदर कथा. उद्या मात्र तीच सती हिमालयाच्या कुशीमध्ये जाऊन पार्वती होणार आहे. आणि पार्वती झाल्यानंतर ती तपश्चर्या करणार आहे. भगवान शंकराचा मोठा सुंदर असा विवाह या ठिकाणी उद्या होईल. झालेली रामकथेतला हा आनंद परमानंद आपण सर्वांनी घेऊया. उद्या मात्र सायंकाळी 7:30 वाजता कथा सुरू होईल. 9 वाजेपर्यंत 9:00 या ठिकाणी महाप्रसाद होईल. आरतीसाठी सर्वांनी जागेवरती उभा राहायचं आहे. जय जनार्दन, जय श्रीराम, जय जय राम, श्रीराम 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 जय जय राम, जय श्रीराम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. सुख करता दुख हरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जया, सर्वांगी सुंदर उठचे नुराची, कंठे धडके माळ गळाशुभे माळ मुक्ता बळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्ना खजिता फरा तुझ गौरी कुबरा, चंदनाची मूर्ती कुंकुमेशरा, किरणिता मुकुटा शोभतो वरा, रुंझती लोपोरी चरणी घागर्या, जय देव जय देव जय मंगल मूर्ती वासिराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. ओरंबोदर पीतांबर फटीवर वंदना, सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना, वटवाही सजता संकटी बाबा वेरे वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ती वा श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय स्वामी जनार्दना जनार्दना ओवारी तो आरती, स्वामी जनार्दना जनार्दना ओवारी तो आरती, पंचभराचे करोडी बंदी हो, पंचभराचे करोडी बंदी, नेत्रांच्या फुलवाती नेत्रांच्या फुलवाती, स्वामी जनार्दना जनार्दना ओवारी तो आरती, स्वामी जनार्दना जनार्दना ओवारी तो आरती, शिवरूपी शिव संता नमो नारायणानंदा, नमो नारायण अनंता, नम्रपणे हा झुकतो माता, नम्रपणे हा झुकतो माता, पाहुया श्रीमूर्ती पाहुया श्रीमूर्ती, स्वामी जनार्दन जनार्दन ओवाळी तो आरती, स्वामी जनार्दन जनार्दन ओवाळी तो आरती, लल्लाटी भस्म टिळा कळा रुद्राक्षांचा माळा, कळा रुद्राक्षांचा माळा, तव चरणासी येताना तव चरणासी येताना होईल इच्छा पूर्ती, होईल इच्छा पूर्ती, स्वामी जनार्दना जनार्दना ओवाळी तो आरती, स्वामी
जनार्दन जनार्दन भुवाळी तो अर्धी सकलांची तू माऊली दीनदासांची सावली दीनदासांची सावली जटाचा भार शिरावर शिरावर लवतो न करणी लवतो न करणी स्वामी जनार्दन जनार्दन उवाळी तो अर्धी स्वामी जनार्दन जनार्दन उवाळी तो अपराध घालून कोटी तावसत्वरी जगजेटी तावसत्वरी जगजेटी अनंत नामे स्मरता तुझला अनंत नामे स्मरता तुझला विघ्नाने करती विघ्नाने करती स्वामी जनार्दन जनार्दन उवाळी तो अर्धी स्वामी जनार्दन जनार्दन उवाळी तो अर्धी आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की रति कलित ललित सियपी की आरती श्री रामायण की पावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीक ज्ञान विसारत सुख सनकादिक संतो सारद परनी पवन सुत किरणी आरती श्री रामायण जी की आरती श्री रामायण जी की गावत वेद पुराण अष्टादश चौरासा सब ग्रंथन को रस मुनि जन धन संतन को रस साराम सवत सब की आरती श्री रामायण जी की पावत संतन समूहवानी अरुघट संभव मुनि आदि कवि भरज बखानी का कब सुंडी गरुण के की आरती श्री रामायण जी की कली मलहरणी विषय रस पी के शुभ सिंगार पती की दलन रोग भव मुरुगी तात मात सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की किरत कलित ललित सियपी हो धूप दीप झाला आरती आता कापूर रती सत्तादरी सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा समदेवा माझे मानस राहुते माझे मानस राहुते कर्पूरा समभावतीचा सुगंध वाहुते हो द्रौपदी मनाला आता कापुरारती आता कापुरारती ज्ञान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्ति दे केली देवा कापूर आरती धूप दीप आता कापूर आरती आता कापूर आरती रक्त दळी तसे आसने श्री रामाची मूर्ती ध्यान कळे ना ध्यान कळे ना न कळे काही देवा न कळे शब्द रूपी घुमर वाला वारो पाई धूप दीप दाता आता कापूर आरती आता कापूर आरती
ಸತ ದಡಿತ ಸಿಂಹಾಸನಿ ಜನಾರ್ದನ ಮೂರ್ತಿ ಅಲಿಲ್ಲೊಡಂಗನ ಬಂದಿನ ಚರಣ ಡೊಳಾಣಿ ಪಾಯಿಲರು ಮತ್ತು ಪೂಜನ ಭಾವಿಳಿಲ ಮರೇವ ವಿದ್ಯಾಧರಣ ತಮೇವ ಸರ್ವ ಮಮ ದೇವ ದೇವ ಕಾಯಣ ವಾಚ ಮನಸಿ ಪ್ರಭುತಿ ಸಮಾವತ್ತಮ ಸಕಲ ಪರ ಶ್ರೀನಾರಾಯಣ ಶ್ರೀ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಪ್ರತಿ ಕೇಶವ ರಾಮನಾರಾಯಣ ನಮ ಕೃಷ್ಣ ದಾಮೋದರ ವಸುದೇವರಿ ಶ್ರೀಧರ ಮಾಧವ ಗೋಪಿಕಾವಲ್ಲವ ಜಾನಕಿ ನಾಯಕ ರಾಮ 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 ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ರಾಧಾ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ.